आज मी फणसाची भाजी म्हणजे कोवळा फणस असतो मार्केटमध्ये मिळतो, भाजीवाल्याला सांगायचा काटेरी भाग काढून टाकायचा आणि मग बारीक मधला भाग असतो तो पण काढायचा असतो, कारण ती आपण कोकणीत माव म्हणतो, तर ती काढायची असते आणि मग बारीक तुकडे करून उकडून घ्यायचे आणि मग हिंग जिरं मोहरी शाकाहारी अशी हिंग जिरं मोहरी फोडणी घालायची, खोबरेल तेलात घातलेली आहे आणि त्याचबरोबर पाहिजे असेल तर तूर डाळ घातली तर चालेल आणि फ्रेश असा खवलेला नारळ, अशा प्रकारे ही फणसाची कोवळ्या फणसाची भाजी मी केलेली आहे। प्रोसिजर काहीच नाही तुम्हाला सांगितलं, कारण गावात हे आपण कुले म्हणतो, गावात तर असेच मिळतात, फुकट पण मिळतात, पण आता काय आताच्या युगात सगळं काही मुंबईत पैशानेच मिळतं, आपण तिकडे गावात कोणी असे फणसाची झाडं आहेत कोणी देतात पण एकमेकांना, पण हे काय आहे इकडे विकत आणावा लागतो, पण ही पतिक भाजी आहे, तसेच फेरस आहे, आयन टॉनिक आहे, म्हणून अवश्य ही भाजी करून खावी। रेसिपी म्हणजे काही सोपी आहे, हिंग जिरं मोहरी आणि लाल तिखट पाव चमचा आणि हळद चवीपुरतं मीठ, ही आज मी भाजी केलेली आहे। तुम्हाला जर आवडली असेल रेसिपी तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि योग्य तो कॉमेंट्स लिहा। अशा प्रकारे ही भाजी झालेली आहे, तुम्ही लाईक तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर लाईक करा आणि शेअर करा।